सबस्क्राईब करा चाणक्य ई एज्युकेशन प्लॅटफॉर्म या चॅनलला व बेल आयकॉन नक्की प्रेस करा एम पी एस सीच्या सर्व लेटेस्ट अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी एम पी एस सीच्या परीक्षांचा अभ्यास करत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागील अडचणी काही संपतच नाही आहेत आणि संपायचं सोडा त्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत पहिली तर गोष्ट दोन वर्ष जागा निघत नव्हत्या नंतर आता जागा निघाल्या ॲडही चांगली आली एम पी एस सीच्या परीक्षेंची पण आरक्षण हवं असेल आणि तुम्ही नॉन क्रिमिलिअरमध्ये मोडत असाल तर नॉन क्रिमिलर सर्टिफिकेटचा नंबर ई डब्ल्यू एसमध्ये मोडत असाल तर ई डब्ल्यू एस सर्टिफिकेटचा नंबर डोमिसाईल सर्टिफिकेटचा नंबर या अशा सर्व गोष्टी प्रोफाईलमध्ये ॲड केल्या अपडेट केल्या तरच तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट केला जाईल म्हणजेच तुम्हाला आरक्षण दिलं जाईल नाहीतर तुम्ही फॉर्म भरू शकता पण आरक्षणास मुकणार अशा या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांच्या डोकेदुखी ठरू लागल्या तेवढ्यात पूर्ण महाराष्ट्रामध्ये तलाट्यांचा संप सुरू झाला मग काय हे सर्टिफिकेट मिळण्यासाठी उशीर होणार मग एम पी एस सीने विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली लोकसेवा आयोगाने आणि विद्यार्थ्यांना मुदतवाढ दिली फॉर्म भरण्यासाठी तर दोन नोव्हेंबर ही मुदतवाढ फॉर्म भरून संपलेली आहे राज्यसेवेची आता कंबाईंची सुद्धा फॉर्म भरण्याची मुदतवाढ संपत आलेली आहे पण विद्यार्थ्यांपुढे एक नवीनच प्रश्न निर्माण झालेला आहे आणि काही विद्यार्थ्यांना तर या अडचणीमुळे परीक्षेसच मुकावं लागेल की काय अशी भीती वाटत आहे तो प्रॉब्लेम काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहूया त्या अगोदर तुमचं स्वागत आहे चाणक्य ई एज्युकेशन प्लॅटफॉर्म या तुमच्या यूट्यूब चॅनेलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा हे पहा आता तुमच्यासमोर लोकसत्ता वृत्तपत्राला आलेली हे आजची बातमी आहे तर यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की एम पी एस सीच्या वेबसाईटवरील टेक्निकल गोंधळामुळे तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना परीक्षेस मुकावं लागेल असे शेकडो विद्यार्थी आहेत ज्यांना परीक्षेस मुकावं लागेल का तर हे पहा अनेक विद्यार्थ्यांच्या कमेंटसुद्धा प्रकारे आपल्या चॅनलवरती येत आहेत प्रॉब्लेम काय आहे फी भरली आहे विद्यार्थ्यांनी पण फीज प्रोफाईलवरती पेड दाखवत नाही आहे विद्यार्थ्यांच्या अकाउंटमधूनसुद्धा फीज कट झालेली आहे त्यांना तसा मेसेजसुद्धा आलेला आहे त्या बँकेतर्फे की तुमची फीज डिडक्ट झालेली आहे काही विद्यार्थ्यांनी चलनाद्वारे पैसे भरलेले आहेत तर बँकेतसुद्धा त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुमची फीज पोहोचलेली आहे ज्यांना पाठवायची होती त्यांच्यापर्यंत पण एम पी एस सीला ज्यावेळी कॉन्टॅक्ट करण्यात आला की अशी अडचण आहे आम्ही फी भरलेली आहे पण आमच्या प्रोफाईलवरती फीज नॉट पेड असाच मेसेज डिस्प्ले होत आहे तर अठ्ठेचाळीस तासात तुमचा हा प्रॉब्लेम सोडवण्यात येईल असं सांगण्यात आलं पण अठ्ठेचाळीस तासानंतर आता ही मुदत दोन नोव्हेंबर निघून गेलेली आहे तरी त्या विद्यार्थ्यांच्या प्रोफाईलवरती फीज नॉट पेड असं दिसल्यामुळे विद्यार्थ्यांनी पुन्हा एम पी एस सीला कॉन्टॅक्ट केल्यानंतर एम पी एस सीद्वारे आता डायरेक्टली सांगण्यात येत आहे की तुम्हाला तुमची फीज रिफंड करण्यात येईल पुन्हा तुम्हाला ती देण्यात येईल फीज मिळेल पण आता या विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची संधी जी मुकलेली आहे त्याचं काय असा प्रश्न या बातमीमधून या वृत्तामधून विचारण्यात येत आहे एम पी एस सीच्या उपसचिवांचं असं म्हणणं आहे की संकेतस्थळावर कुठलीही तांत्रिक अडचण नाही अनेकदा उमेदवार सूचना पूर्णपणे न वाचता अर्ज भरत असल्याने अशा चुका होतात आता आपल्याला पाहावं लागेल की विद्यार्थी एवढा मोठा इशू फेस करत आहेत तर त्याचं सोल्युशन काय निघेल का सोल्युशन निघणारच नाही विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार चॅनलला प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा